हॅलो फ्रेंड्स, जीओव्ही नोकरीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरतीविषयीची माहिती बघणार आहोत. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या 10% आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच पुढील आठवड्यात होणाऱ्या मेगा भरतीविषयीची सविस्तर माहिती आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तेव्हा आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या क्वेरीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. मेगा भरती संबंधित मिळालेल्या नवीन अपडेट नुसार मराठा समाजातील तरुणांना सरकारी नोकरीमध्ये 16% आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने राज्यात मेगा भरतीला सुरुवात केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आर्थिकदृष्ट्या मागासांच्या आरक्षणाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सुवर्णांना 10% आरक्षणाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आता महाराष्ट्रात लागू झाला आहे. सरकारी नोकरीमध्ये शिक्षणामध्ये 10% आरक्षणाचा लाभ आता उमेदवारांना घेता येणार आहे. या 10% आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे वेतन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी आता जातीचे प्रमाणपत्र देखील आवश्यक असणार आहे. या आधी सुवर्णांसाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक नव्हते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरकारने 72,000 पदांसाठी मेगा भरतीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 34,000 पदांची भरती करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण कायद्याची अधिसूचना निघाल्यापासून आतापर्यंत जलसंधारण, मत्स्य व्यवसाय, कृषी, वित्तीय व नियोजन, लोकसेवा आयोग आदी विभागातील 4,000 पदांसाठी जाहिराती देऊन नोकर भरतीची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. पुढील आठवड्यापासून विविध विभागांच्या आणखी 25,000 पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस, सार्वजनिक आरोग्य, ग्राम विकास, महसूल विभागातील जागांचा समावेश राहणार आहे. ही भरती प्रक्रिया म्हणजे लाखो तरुण उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. तेव्हा मित्रांनो, या भरती परीक्षेच्या तयारीला लागा आणि जास्तीत जास्त सराव करा. पुढील आठवड्यात निघणाऱ्या भरतींचा तपशील बघूया. यामध्ये पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 860 जागा राहतील, वन विभागाच्या 773, ग्राम विकास विभागात 13,000 जागा, आरोग्य विभागात 5,000, महसूल विभागात 1,500 जागा आणि पोलीस विभागामध्ये 5,000 जागा. वर सांगितलेली सर्व पदे ही संभाव्य आहेत. तरी सुद्धा थोड्याफार फरकाने ही मेगा भरती होणार आहे. या विभागांच्या भरतीचे मागील वर्षांचे पेपर जास्तीत जास्त सोडवून सराव चालू ठेवा. मित्रांनो, वर सांगितल्याप्रमाणे मेगा भरतीला आता सुरुवात झालेली आहे. पुढील आठवड्यात आणखी काही विभागातील मेगा भरती येणार आहे. तेव्हा ही मेगा भरती म्हणजे उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. त्या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. वेगवेगळ्या विभागाचे भरतीचे जुने पेपर सोडवण्याकरिता आमच्या परीक्षापेपर.in या वेबसाईटला व्हिजिट करा. तसेच ऑनलाईन पेपर सोडवण्याकरिता आमच्या जीओव्ही एक्झाम या वेबसाईटचा उपयोग करा. त्याने आपला चांगला सराव होईल आणि लेखी परीक्षेत जास्तीत जास्त स्कोर करता येईल. तर मित्रांनो, या भरतीच्या पुढील अपडेट सोबत आम्ही लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. त्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे आपणास त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद मित्रांनो, जीओव्ही नोकरीला भेट द्या आणि अपडेटेड राहा.